नमस्कार, आज आहे नरक चतुर्दशी, आज आहे पहिली आंघोळ। त्यासाठी आता देवांना पण आंघोळ घालायची, उटणं लावून। दिवाळीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा। गरम पाणी घेतलेलं करून, उटणं घेतलं थोडंसं। आज सध्या कोणीच उठलेलं नाही आहे, त्यामुळे आता अगोदर देवपूजा करून घेते। देवांनाही चालू आहे उटणं लावून आंघोळ घालणं। देवा आता छान स्वच्छ धुवून घ्यायचे, कोरड्या कपड्याने पुसून ठेवायचे आणि देवपूजा करून घ्यायची। माझी देवपूजा झालेली आहे। आता तुळशीला पाणी घालायचं। आता गॅसची पूजा करून घ्यायची। आता गॅस एक वेळेस सुरू झाल्यानंतर परत रिकामा राहत नाही, साठी अगोदर गॅसची पूजा करून घ्यायची। आता मी बनवत आहे उटणं। उटण्यामध्ये तीळ घ्यायची, थोडीशी हळद घ्यायची आणि आपण जी उटण्याची पुडी आणतो ना, ती पुडी टाकायची त्यामध्ये। हे उटणं खूप छान होतं। त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि त्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं। आता हे उटणं अंगाला लावल्यानंतर असं स्किन खूप छान मऊ होती। आज इडली सांबर बनवणार आहे, त्यासाठी मी एक वाटी तुरीची डाळ स्वच्छ धुवून घेतली। त्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा, एक बारीक चिरलेला टोमॅटो आणि बटाटा स्वच्छ धुवून तसंच टाकलेला आहे त्यामध्ये शिजायला। आणि भाज्या वेगळ्या टाकणार आहे शिजायला, त्यामध्ये शिजायला टाकल्यानंतर खूप जास्त शिजतात। आपल्याकडे ज्या भाज्या असतील त्या भाज्या घ्यायच्या, स्वच्छ धुवून थोडंसं मीठ टाकून शिजायला ठेवायच्या, 5 मिनिट उकळून घ्यायच्या त्या। आता बनवणार आहे चटणी। चटणीसाठी ओलं नारळ घेतलेलं आहे एक वाटी, अर्धी वाटी शेंगदाणे, 1 चमचा जिरे आणि मीठ आणि कोथिंबीर, 5-6 हिरव्या मिरच्या, हे सर्व मिक्सरमधून बारीक वाटून घेणार पाणी टाकून। झालेली आहे आपली आता चटणी। आता त्या चटणीला फोडणी देऊ। 2 चमचे तेल तापायला ठेवलेलं आहे, त्यात 1/2 चमचा मोहरी टाकली, 1/2 चमचा जिरे टाकले, थोडासा कढीपत्ता आणि कोथिंबीर टाकायची। हे छान तळू द्यायचं, गॅस बंद करायचा। आता ही फोडणी आपण त्या चटणीवर टाकू। सांबर शिजतं तोपर्यंत आता चटणी झालेली आहे। डाळ शिजलेली आहे, आता सांबर बनवायचं। अद्रक लसणाची पेस्ट घेतली, चिंच भिजू घातली होती मी 1/2 वाटी, तो बटाटाही छान उकडला सोलून घ्यायचा त्याला। भाज्याही शिजलेल्या आहेत, भांडं ठेवायचं तापायला, त्यामध्ये तेल टाकायचं। तेल तापल्यानंतर जिरे मोहरी टाकायची। जिरे मोहरी छान फुटली की त्यामध्ये आपल्याला अद्रक लसूण टाकायचा। अद्रक लसूण छान तळू द्यायचा। कढीपत्ता आणि कोथिंबीर टाकायची। त्याला थोडंसं परतलं की नंतर हळद टाकायची, लाल तिखट टाकायचं। 1/2 चमचा हळद टाकली, 2 चमचे लाल तिखट टाकलं, थोडासा हिंग आहे आणि सांबार मसाला टाकलेला आहे 1 चमचा। तिखट आपल्या आवश्यकतेनुसार टाकायचं आणि चिंच भिजू घातली होती, त्या चिंचेचा कोळ काढलेला आहे, ती चिंच टाकली। साधारण 1 वाटी झालेलं आहे, ते पाण्यामध्ये भिजू घातली होती। आणि साखर टाकायची, ती आपल्या आवश्यकतेनुसार टाकायची, गूळ टाकायचा किंवा साखर टाकायची। 6-7 चमचे साखर टाकलेले आहे मी। आता याला छान शिजू दे, तेल सुटेपर्यंत मसाला परतून घ्यायचा। नंतर शिजलेल्या भाज्या टाकायच्या, 2 मिनिट त्यालाही परतून घ्यायचं। आता यामध्ये आपण शिजलेली डाळ टाकायची, तिला रवीने घोटून घ्यायचं डाळीला आणि आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं। आणि चवीपुरतं मीठ टाकायचं। असं आपलं आता सांबरही झालेलं आहे। आता आपल्याला इडली करायची आहे।
चटणी झाली, सांबरही झालेला आहे. सांबर उकळता तर तोपर्यंत आपण इडली करून घेऊ. इडलीचं पीठ हे मी कालच भिजू घातलेलं होतं. इडलीसाठी 3 वाट्या इडलीचा रवा घेतलेला आहे. आणि 1 वाटी उडदाची डाळ. हे तिन्ही वेगवेगळे भिजू घालायचे. आता थंडी पडायला लागली त्यामुळे त्याला कोमट पाण्यामध्ये भिजू घालायचं, म्हणजे पीठ छान फुगतं. इडली मस्त होती. पाणी कोमट करून घेतलं. उन्हाळ्यामध्ये करायचे असले तर गरम पाणी टाकायची गरज नाही, थंड पाण्यातच भिजू घालायचं. त्या रव्याला धुवून घ्यायचं अगोदर 1 पाण्याने. आता यात पाणी टाकून भिजू द्यायचं याला 4-5 तास. 4-5 तासानंतर डाळी स्वच्छ धुवून घ्यायची आणि तिला मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचं. आणि तो भिजलेला रवा तोही मिक्सरमधून काढायचा. थोडासा तो फुगून खूप मोठा होतो त्यामुळं त्यालाही मिक्सरमधून बारीक काढायचं, म्हणजे इडली आपली छान होती. आणि दोन्ही पीठ एकत्र करायची आणि याला आता आपण झाकण ठेवायचं त्याला. आणि गरम ठिकाणी ठेवायचं आहे. यावर मी कपडा टाकत आहे, थंडीमुळे पीठ नाही. सकाळी बघू शकता किती छान पीठ फुगलेलं आहे. यात आता आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचं. आणि 1/2 चमचा बेकिंग सोडा टाकायचा आहे त्यात. आता या पिठाला छान एकत्र करून घेऊ. थोडंसं पाणी टाकायचं त्यात गरज वाटली तर. पीठ जरा थोडंसं घट्ट आहे तरी 1/2 वाटी पाणी टाकते यामध्ये. आता छान मिक्स झालेलं आहे. आता आपण इडली पात्रामध्ये पाणीही तापायला ठेवलेलं आहे. आता याला तेल लावून घेऊ आपण इडलीच्या भांड्याला. यामध्ये भरायचं पाणी उकळलं. आता ह्या इडल्या आपण इडली पात्रामध्ये ठेवू. आपलं एका गॅसवर सांबरही उकळत आहे. आता इडलीही होती. आता 15 मिनिटासाठी याला इडल्या छान शिजू द्यायच्या. झाकून ठेवायचं. आता याला व्यवस्थित ठेवून झाकण लावून घ्यायचं. मीडियम गॅसवर याला आता 15 मिनिट इडल्या होऊ द्यायच्या. 15 मिनिटानंतर चेक करून बघायचं. इडल्या आपल्या छान फुललेल्या आहेत. तरीही 2 मिनिट याला तसंच ठेवणार आहे. 2 मिनिटानंतर पूर्ण इडल्या बाहेर काढायच्या आणि त्याची थोडीशी वाफ जाऊ द्यायची. आणि चमचा पाण्याने धुवून घ्यायचा, ओला करायचा, म्हणजे इडल्या छान निघतात. अशी आपली आता इडली झालेली आहे, चटणीही झालेली आहे आणि सांबरही झालेला आहे. आता सगळ्यांच्या आंघोळी पण झाल्यात. सगळ्यांना आता नाश्त्यासाठी वाढत आहे फराळाचं आणि इडली. असा सकाळचा नाश्ता केलेला आहे. दुपारी आज वाती आणि फुलांचे हार, पुरणाचा स्वयंपाक, खूप सगळं काही काम होतं. आता ही चालू आहे लक्ष्मीपूजनाची तयारी. या पद्धतीनं झालेलं आहे आमचं लक्ष्मीपूजन. रांगोळी खूप छान काढली. रांगोळी अंकिताने काढली. माझे सगळे खूप कामं होईपर्यंत तिची रांगोळ काढायची झालेली आहे. खूप वेळ लागला तिला ही रांगोळ काढायला. खूप मोठी रांगोळी काढली तिने आणि खूप छान काढली. परत गाड्यांची पूजाही झालेली आहे. दिवे लावणं झालेले आहे, पूजाही झालेली आहे. आता मुलं वाजवत आहेत फटाके. छान वाटत आहे. आज ते पाहायला आले होते फटाके वाजवणं चालले.
व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.